प्लेन चैप्टर आपण घेतोय, मग हा प्लेनचा अभ्यास करण्याआधी आपण थोडंसं प्रीवियस जाऊया। तर x² + y² = r² हे झालं सर्कलचं इक्वेशन। त्यानंतर x + by + c = 0 हे म्हणतो आपण लाईनचं इक्वेशन, ओके। त्यानंतर y² = 4ax हे कशाचं इक्वेशन आहे? इक्वेशन ऑफ y² = 4x, यस, पॅराबोला, इक्वेशन ऑफ पॅराबोला, ओके। त्यानंतर ax² + 2hxy + by² = 0। नेक्स्ट आहे ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0। बोला, जनरल इक्वेशन आहे आपण लाईन चं जनरल इक्वेशन, पण इट्स रिप्रेझेंट, हे खूप महत्वाचं आहे। यस, एनीबडी? यस, एक तुम्हाला एक लिहून दिले बघा, इथं प्रश्न असणार आहे इफ, यस, कोनिक्स रिप्रेझेंट, व्हेरी गुड, एक्स इट्स रिप्रेझेंट ऑल कोनिक, म्हणजे हे सर्कलचा इक्वेशन सॅटिस्फाय करते, त्यानंतर पॅराबोलाच करते, हायपरबोलाच करते, ओके। म्हणून इट्स रिप्रेझेंट कोनिक सेक्शन, इट्स रिप्रेझेंट ऑल कोनिक सेक्शन, लाईन, पेअर ऑफ लाईन, थ्री डायमेन्शनल, सर्व इट्स रिप्रेझेंट कोनिक सेक्शन, ओके, लक्षात घ्या, इट्स रिप्रेझेंट कोनिक सेक्शन। सर्वात महत्वाचा पॉइंट होता, पाठीमागे एकदा मी ठेवता। नेक्स्ट आहे r² = ab² + λ×b² = 0। समजतंय का रे? मग हे इक्वेशन म्हणजे नेमकी काय असतं, हे इक्वेशन म्हणजे नेमकी काय असतं हे आपल्याला फक्त समजून घ्यायचंय, आणि मग मी तुम्हाला प्लेन कडे घेऊन जातो। बघा, आता सर्कल x² + y² = r² म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ग्राफ काढणार आहात, ग्राफ वरती जर तुम्ही एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू अशा एकत्र केल्या, एक्स आणि वाय 1, 1, 1, 2, 1, 3 कोणत्याही एकत्र केल्या आणि त्या इक्वेशन मध्ये टाकल्या, तर दोघांची ऍडिशन स्क्वेअरची जर आर स्क्वेअर जर आली, एखाद्या नंबरची आली, तर 100% ते जे इक्वेशन असतं ते कोणाचं इक्वेशन असतं? सर्कलचं इक्वेशन असतं। म्हणजे काय? x² + y² = 3² + 4² = किती रे? 25, दॅट इज 5² म्हणजे हा 3, 4, 5 म्हणजे हा एक 3, 4 पॉईंट असेल, आणि त्याची रेडियस ऍडिशन जर 5 येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? यस, आपण त्याला काय म्हणणार? सर्कल म्हणणार। म्हणजे या एक्स आणि इथल्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू ना हे इक्वेशन काय केलं? सॅटिस्फाय केलं, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो इट्स रिप्रेझेंट सर्कल, इट्स रिप्रेझेंट सर्कल। आणि मग या पद्धतीने आपण घेत असताना आपण यांच्या काही डायग्राम पण बघितल्या, काय बघितल्या? डायग्राम पण बघितल्या। तर सर्कलची डायग्राम या पद्धतीने आली, मग 10th पर्यंत आपण हे सर्कल गृहित धरलं, मग त्याची रेडियस, कॉर्ड, टँजंट, सेकंड, मग इन्स्क्राइब थेरम, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, टँजंट रेडियस थेरम, म्हणजे सर्व काही कन्सेप्ट करून सर्कल कन्सेप्ट करून ड्रॉ केलं। परंतु तिथून पुढे हे सर्कलचा डायग्राम ड्रॉ न करता आपण अभ्यास केला त्यांच्या इक्वेशनचा। कोणाचा इक्वेशन केला? इक्वेशन। मग यामध्ये कन्सिडर केलं, जर सेंटर असेल तर असं इक्वेशन असतं, परंतु त्या सर्कलचा म्हणजे हा ग्राफ असेल, या ग्राफचा सेंटर हा घेतला, या सर्कलचं इक्वेशन असं असेल, पण परंतु परत सायंटिस्टला एक प्रश्न पडला की प्रत्येक वेळेस जर आपण सेंटर हे न घेता, आपण जर ग्राफ वरती दुसरीकडे एखादं सेंटर घेतलं या पद्धतीने, तर या इक्वेशनचं, या सर्कलचं इक्वेशन काय येईल? मग फक्त एक्स इज रिप्लेस्ड बाय x - x1 आणि वाय इज रिप्लेस्ड बाय y - y1, हे आलं सर्कलचं इक्वेशन। मग सर्कलचे दोन इक्वेशन येतात, विथ सेंटर ओ अँड विदाउट सेंटर, ओके, या पद्धतीने। त्यानंतर टू डायमेन्शन मधली लाईन, म्हणजे एक्स ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस घेतला, ही लाईन आहे, ही आहे इथं 0, 3,
आरे 30 ही लाइन या लाइन की इक्वेशन है x plus by plus c is equal to 0 मग x plus y is equal to 3 या लाइन की इक्वेशन x plus y ही लाइन हे इक्वेशन आलं ही लाइन ही लाइन आपण 10th ला ड्रॉ केल्या आणि 11th ला आपण ही इक्वेशन गृहीत धरलं x plus y is equal to 3 आता सर्वांना माहित असतं की x plus y is equal to 3 म्हणजे अशी लाइन दिसते आणि मग इथे आपण कंबाइन इक्वेशन सेपरेट इक्वेशन बघितले त्यानंतर तिचे दोन लाइन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या तर अँगल काय असेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल अशा पद्धतीने बरेच काही हां त्यानंतर a plus b ची किंमत 0 येत असेल यामध्ये a plus b ची किंमत 0 येत असेल दोन लाइनच्या तर त्या दोन लाइन काय असतील परपेंडिकुलर असतील ओके आणि सो मच अशा पद्धतीने आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण घेतलं बघा पॅराबोला y square is equal to 4x म्हणजे सपोज y square is equal to 4x हा y square is equal to 4x म्हणजे असं तर कोण वाटतं या डायग्रामला आपण पॅराबोला म्हणतो मग पॅराबोला एकच काढता येईल का या बाजूने एक काढता येईल ओके अलोंग एक्स एक्सिस काढते अलोंग वाय एक्सिस काढते अलोंग निगेटिव्ह एक्स एक्सिस काढते अलोंग निगेटिव्ह मग असे चार पॅराबोलांचे सेपरेट अभ्यास आपण केले मग जसं आपण सर्कलला एक ट्रायंगल ड्रॉ करतो त्याच पद्धतीने या पॅराबोलाही आपण काय केले ट्रायंगल ड्रॉ केले मग परत आलं त्या ट्रायंगलचं इक्वेशन मग या इथे आपण सेंटर रेडियस त्यानंतर डायमीटर सेकंड याच पद्धतीने याचे पण स्वतःचे काहीतरी पार्ट आहे मग याचा पार्ट म्हणजे काय की यापासून सर्व डिस्टन्स इक्विडिस्टन्स वर असतं त्याला आपण म्हणतो फोकाय और फोकस तुम्ही असं म्हणता ओके फोकाय त्यानंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम त्यामधून जाणारी डायमीटर जसा इकडे आहे तसं लेंथ ऑफ लेटस रेक्टम हा असतो 4 टाइमिंग काय असतो 4 टाइमिंग त्यानंतर हा तुमचा ओरिजिन आहे मग काही वेळेस प्रत्येक वेळेस प्रश्न पडला सायंटिस्टला की प्रत्येक वेळेस हा पॅराबोला त्या ओरिजिनलाच टच करून जाईल का काही वेळेस कुठे दुसरीकडेही जाऊ शकतो आणि मग परत सुरुवात झाली हा पॅराबोलावर अशा पद्धतीने असेल तर मग याचं इक्वेशन काय मग परत तेच वाय मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस वाय वन ब्रॅकेट बरोबर 4 x - x1 जागा बदलली एक्स मायनस एक्स वन ओरिजिन आला एक्स या पद्धतीने त्यानंतर जर या पद्धतीने इलिप्स आणि पॅराबोला आणि हायपरबोला जर सर्कल दिसत नसेल अशी वेगळी डायग्राम दिसत असेल तर आपण त्याला इलिप्स म्हणतो मग इलिप्स या पद्धतीने आणि एक हायपरबोला आणि एक पॅराबोला आणि त्यांचे सेपरेट इक्वेशन ते आपण इथे कोनिक सेक्शन मध्ये घेतले आणि मग असं करत करत आपण आलो आर बार इज इक्वल ए बार प्लस लॅम्बडा इन टू बी बार पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू द अनदर वेक्टर पासिंग थ्रू टू पॉइंट जसं वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन या पद्धतीने आणि आज आपण येतोय परत प्लेन मध्ये आता प्लेन म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं प्लेन प्लेन म्हणजे तुमच्या समोर असणारी कोणतीही एखादी चौकोनी गोष्ट घ्या सपोज तुम्ही घरामध्ये असाल तर तुमची घराची जी फ्लोरिंग आहे ते तुमचा प्लेन आहे त्यानंतर हा जर ब्लॅकबोर्ड मी घेतला हा ब्लॅकबोर्ड एक प्लेन आहे त्यानंतर तुमचं जे बुक आहे ते पण काय प्लेन आहे मग हा प्लेन आहे या प्लेनचा अभ्यास करत असताना या प्लेनच्या बऱ्याचशा काही गोष्टींचा आपला अभ्यास करणार मग या प्लेन जसं आपण सर्कल घेतला सेंटर डायमीटर वगैरे असं असतं तसंच या प्लेनला मात्र प्लेन असतो काय असतो प्लेनला एक नॉर्मल असतो काय असतो नॉर्मल डायरेक्शन कोसाइन अँड डायरेक्शन रेशो जसे आपण लाईन घेतली तर लाईन वरती पॉइंट पॉइंट घेत असतो ए वन एक्स वन वाय वन सर्कल घेतला तर रेडियस आहे डायमीटर सेंटर आहे तसा प्लेन घेतला थ्री डायमेन्शन मध्ये लाईन घेतली तर डायरेक्शन कोसाइन अँड डायरेक्शन रेशो जसा डायमीटर डी ना दाखवतो तसा इकडं डायरेक्शन रेशो ए बी सी ना दाखवतात आणि डायरेक्शन कोसाइन एल एम एन हे दाखवतात मग डायरेक्शन कोसाइन आणि डायरेक्शन रेशो काय असतो हे आपण सांगितलेलं आहे म्हणजे सपोज काय की एखाद अँगल असेल किंवा ती लाईन असेल एक्स ऍक्सिसला जी अँगल तयार करतो अल्फा असतो ते कॉस घेतला की कॉस अल्फा म्हणजे एल होतो त्यानंतर त्यावरचे दोन कोणतेही पॉइंट घेतले बी बार मायनस ए बार फाइंड केला तर तो असतो डायरेक्शन रेशो तुम्ही त्याला पोझिशन वेक्टर म्हणतात ओपी बार इज इक्वल टू पी बार मायनस ए बार मग याच पद्धतीने प्लेन घेता येतो मग ते प्लेन म्हणजे तुम्हाला सांगितलं तुमची जी बेंच असेल बेंचचा वरला डेस्क असेल ती एक प्लेन आहे मग त्या प्लेनचा अभ्यास करण्यासाठी त्या प्लेन वरती कुठंतरी एक पॉइंट निवडावा लागतो की ज्या पॉइंट मधून ती प्लेन जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर प्लेन कशा पद्धतीने आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण थोडक्यात काही इन्स्ट्रुमेंटचा वापर आपण करू शकतो बघा थोडक्यात काय तर तुमच्या समोर असणारे हे टेस्ट हे आहे हा एक प्लेन आहे बघा त्याला आपण प्लेन म्हणतो हा काय प्लेन आहे आणि या प्लेन वरती मी कोणताही
कुठला तरी एक पॉइंट घेतला म्हणजे सपोज काय तर बघा या पद्धतीने हा प्लेन आहे ओके हा एक प्लेन आहे आणि या प्लेन वरती मी कुठंतरी एक पॉइंट घेतला म्हणजे हा पॉइंट घेतला मग दिसतं कसं बी प्रॅक्टिकली हा आपण काय घेतला एक प्लेन सरफेस घेतला बघा दिसतोय का प्लेन ठीक आहे या पाठीवर हा प्लेन आहे या प्लेन वरती मी कुठंतरी एक पॉइंट घेतला बघा हा ब्लॅक स्पॉट दिसतोय इथे बघा हा एक पॉइंट घेतला आणि या पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला काय ड्रॉ केला परपेंडिक्युलर मग हा पॉइंट ए त्याला मी स्मॉल ए बार घेतलं आणि यामधून जाणार एक परपेंडिक्युलर घेतला त्याला आपण एन बार असं म्हणतो किंवा त्याला म्हणतो आपण नॉर्मल काय म्हणतो नॉर्मल मग काय मग असे तीन चार पॉइंट घेते मग बघा एक त्याचे कॅल्क्युलेशन मी असं केलं बघा हा काय होता प्लेन होता हा काय होता प्लेन आणि हे पॉइंट एक हा पहिला पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या आठ पैकी माझं हा एक पॉइंट बाकीचे विसरून जा ओके बाकीचे काय करतो मी विसरून जा ओके हा एक पॉइंट होता या पॉइंट वरती हा काय काढला मी एक नॉर्मल कार्ड आता मला या प्लेनचं काय काढायचं ही लाईन लक्षात घ्या ही लाईन परपेंडिक्युलर ओके तुम्हाला आता ही परपेंडिक्युलर दिसते बघा ही प्लेन आणि ही लाईन एकमेकाला काय आली परपेंडिक्युलर मग याला म्हणतो आपण नॉर्मल काय म्हणणार आहे नॉर्मल मग नॉर्मल आर डिनोटेड बाय एन बार नॉर्मल आर डिनोटेड बाय एन बार आणि याचा युनिट वेक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इट इज कॉल्ड ऍज युनिट वेक्टर मग या नॉर्मलचा मी काही वेळाने नॉर्मल इक्वेशन ऑफ प्लेन साठी नॉर्मल काढणार आहे पण त्यासाठी मात्र तुर्त मी सुरुवातीला एकच ही होती प्लेन या प्लेन वरती घेतला होता एक पॉइंट आणि या पॉइंटला एक परपेंडिक्युलर काढली मी एक लाईन त्याला म्हणणार मी नॉर्मल इथं करेक्ट परपेंडिक्युलर होती समजतंय का अरे सगळ्यांना समजतंय का सर ओके नो प्रॉब्लेम ही होती प्लेन प्लेन म्हणजे तुमचं पुस्तक या पुस्तकावरती कुठंतरी एक पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट वरती मी काय काढली एक लाईन आता मात्र हिचे जे पार्ट होते ते कम्प्लीट झाले जसा सर्कलला सेंटर पाहिजे डायमीटर पाहिजे रेडियस पाहिजे तसं या प्लेनला एक पॉइंट पण भेटला त्या पॉइंटला आपण ए बार म्हणतो आणि हिचा अजून एक पार्ट की ज्याच्याशिवाय आपण काय काढू शकत नाही तिचं इक्वेशन काढू शकत नाही हा आहे परपेंडिक्युलर हा काय परपेंडिक्युलर याला दुसरं अजून एक नाव काय आहे नॉर्मल आणि याची किंमत डी असते किती असते डी असते बघा काय असते डी मग चला चला आपलं इक्वेशन काय तयार होतं इक्वेशन ऑफ नॉर्मल प्लेन आर बार डॉट ए बार इज इक्वल टू आर बार डॉट ए बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार आणि तुम्हाला माहितीये दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे एक स्केलर असतो दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतो एक स्केलर असतो आणि म्हणून हे इक्वेशन झालं आर बार डॉट ए बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार हे झालं या डायग्रामचं इक्वेशन ही डायग्राम ध्यानात असून द्यायची इथं झालं हे इक्वेशन आणि आता याच्यातला ए बार म्हणजे कोण ए बार म्हणजे हा पॉइंट डी एन बार म्हणजे हा नॉर्मल याला परपेंडिक्युलर शब्द पण आहे काय शब्द आहे परपेंडिक्युलर आणि मग या डायग्रामचं इक्वेशन असतं आर बार डॉट ए बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार सिम्पली ए बार डॉट एन बार दोन वेक्टरचं दोन वेक्टरचा डॉट पडो काहीतरी काय येत असतो डिस्टन्स किंवा एक स्केलर येईल त्या स्केलरला मी नाव दिलं आर बार डॉट ए बार इज इक्वल टू सांगा आर बार डॉट ए बार इज इक्वल टू यस एनीबडी डी बार यस डी बार इट इज द इक्वेशन ऑफ प्लेन इट इज इक्वेशन ऑफ प्लेन आता लक्षात घ्या इन रियल लाईफ काही विद्यार्थ्यांनी नुसतं असं इक्वेशन थ्री एक्स प्लस थ्री वाय प्लस थ्री डी इज इक्वल टू फाईव्ह हे एक इक्वेशन आहे प्लेनचं हे एक इक्वेशन काय प्लेनचं म्हणजे मनामध्ये तीन नंबर धरले आणि त्या तीन नंबर ते ऍडिशन तुम्ही सांगितले काय ते दहा येते मनामध्ये तीन नंबर घेतले त्याचे ऍडिशन दहा येते ते तीन पॉइंट आहे एक्स वाय झेड ती एक इक्वेशन आहे कोणाचं प्लेनचं इक्वेशन आहे काय प्लेनचं इक्वेशन मग प्लेनचं इक्वेशन इन जनरल मध्ये कसं असतं इक्वेशन ऑफ प्लेन इज एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू आर प्लस बी
तो इकडून गेल्यावर माइनस डी होईल, बट डी इज नेवर बी निगेटिव्ह. सो प्लस बी एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू झिरो. इट्स रिप्रेझेंट इक्वेशन ऑफ प्लेन. सो राईट डाऊन फास्टली या फर्स्ट या नेक्स्ट फर्स्ट द इक्वेशन ऑफ प्लेन इज द इक्वेशन ऑफ प्लेन इज एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी म्हणा. तो डी या बाजूने घ्या, मायनस ने घ्या, प्लस ने घ्या, नो प्रॉब्लेम. इन सिंपल एक्स वाय झेड ज्या वेळेस येतात वन डिग्री एक्स वाय झेड कोएफिशिएंट म्हणजे काय वन डिग्री पाहिजे. वन डिग्री म्हणजे काय एक्स वाय झेड असेल एखादा इक्वेशन मध्ये किती असेल एक्स वाय झेड येत असेल तीन आणि त्या तिघांची डिग्री वन असेल बघा याची डिग्री वन 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 तर ते इक्वेशन कोणाचं असतं ते इक्वेशन प्लेनचं असतं. कोणाचं असतं प्लेनचं असतं. या ठिकाणी घ्या द इक्वेशन ऑफ प्लेन इज एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल झिरो वेर ए बी सी आर द यस ए बी सी आर द असो पुढे गेल्या लक्षात ओके मग आर बार डॉट ए बघा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर घ्या. मग पहिला पॉइंट घ्या एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी इट जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इट्स जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. त्यानंतर घ्या नेक्स्ट वन द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर एन बार अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर एन बार. बघा पहिलं आहे फर्स्ट इक्वेशन पहिलं इक्वेशन प्लेनचं पहिला फॉर्म्युला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए अँड परपेंडिक्युलर टू नॉर्मल एन बार इज आर बार डॉट ए बार इज इक्वल ए बार डॉट एन बार. इट इज ऑल्सो नोन एज आर बार डॉट ए बार a bar dot n bar. It is a scale, it is a dot product, it is means it is d. It is also known as ax plus by plus cj plus b is equal to 0. It is also general equation of a. It is also general equation of a. Where a, b, c is direction ratio. वेगळे फाइंड आउट करण्याची गरज. एचा एक्सचा कोएफिशिएंट जो असेल तो एक्स बाय आणि एक्स वाय आणि झेड चा कोएफिशिएंट जे असेल ते असेल तुमचे डायरेक्शन रेशो आणि एन बार इज नॉर्मल. नॉर्मलला लागू शब्द काय परपेंडिक्युलर. ओके समजलंय. आणि त्याची डायग्राम घ्या त्याची डायग्राम एन बार हा परपेंडिक्युलर. ओके नेक्स्ट सेकंड वन. पहिलं क्लिअर झालंय का. सेकंड वन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू टू नॉन झिरो अँड नॉन पॅरलल वेक्टर. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू नॉन झिरो and non-parallel two vector is r bar minus a bar dot b bar cross c bar dot b bar cross c bar is equal to zero. It is equation of plane passing through a point and पॅरलल टू नॉन पॅरलल. बघा आता हे खूप महत्वाचं इंटिमेशन आहे. आता परत काय घेतलं मी प्लेन. ओके हा जो प्लेन आहे म्हणजे थोडक्यात आधी काय करावं लागतं एक पॉइंट घ्यायचा. सपोज हा पॉइंट असेल काय असेल हा पॉइंट असेल. हा पॉइंट घेतला मी कुठे घेतला एक पॉइंट आणि या पॉइंट मधून एक प्लेन पास झाली. काय झाली एक प्लेन पास झाली म्हणजे ह्या यायला बघा हा पॉइंट होता. मग या पॉइंट मधनं ही प्लेन काय झाली पास. तो पॉइंट आला इथं. आता त्यांनी एक गंमत केली बघा काय या पॉइंटला अजून एक वेक्टर पॅरलल आहे. दोन वेक्टर पॅरलल आहे. बघा हा एक वेक्टर
ही प्लेन आणि हा एक वेक्टर आता माझा हे होते समजून घ्या लक्ष द्या ही प्लेन होती ही प्लेन मधून हा पॉइंट हा एक पॉइंट घेतला आधी सुरुवातीला सिंगल पॉइंट घेतला या सिंगल पॉइंट मधून ही प्लेन पास झाली डायग्राम अशी झाली ओके आता काय करतो बघा या प्लेनला अजून दोन वेक्टर पॅरलल आहेत या प्लेनला दोन वेक्टर पॅरलल आहे बघा हा एक वेक्टर आला आणि हा एक वेक्टर आला हा एक वेक्टर माझ्या राईट हँड कडून लेफ्ट हँड कडे चाललाय आणि हा माझा पेन आहे हा दुसरा वेक्टर आहे हा माझ्याकडून तुमच्याकडे येतोय बघा बरं का आता पहिली डायग्राम वेगळी आता ही डायग्राम ही प्लेन या प्लेनला दोन वेक्टर हे दोन वेक्टर कशा आले पॅरलल बघा हा वेक्टर चालला इकडच्या बाजूने असा पॅरलल चालला हे दोन एकमेकाला पॅरलल चालले त्यानंतर परत हा पेन एक वेक्टर आहे हे पण असे चालले जसं पॅरलल मग यांचा वेक्टर बघा काय डायग्राम बघा या प्रमाणे मग सेकंड डायग्राम ही प्लेन होती या प्लेन वरती हा एक पॉइंट घेतला मी या पॉइंट वरती हा एक वेक्टर कसा होता बघा बरं का ही प्लेन असे आणि हा प्लॅन चालले असं झाले समोर मला दाखवता येणार नाही म्हणून मी परत त्याला असं तिरकं दाखवते ओके हे दोन वेक्टर एकमेकाला कसे आहेत नॉन पॅरलल हे दोन वेक्टर मात्र एकमेकाला काय नाही पॅरलल नाही बघा ही खालची प्लेन आहे तशी घेतली हा एक वेक्टर हा एक वेक्टर होता हा वेक्टर असं चालला हा वेक्टर हा एकमेकाला पॅरलल हे असे एकमेकाला पॅरलल पण नाही हे एकमेकाला परपेंडिक्युलर असेच काहीतरी वेगळे असे पण एकमेकाला ही प्लेनला काय ते पॅरलल आहे आणि म्हणून त्यांचं इक्वेशन असतो आर बार मायनस ए बार ए बार म्हणजे हा पॉइंट झाला बी बार म्हणजे हा एक पॉइंट झाला आणि सी बार म्हणजे हा एक वेक्टर आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू झिरो म्हणून मला सांगा बी बार क्रॉस सी बार कसा फाइंड आउट करणार आहे सांगा टेल यू हाऊ टू फाइंड बी बार क्रॉस सी बार यस एनीबडी बी बार क्रॉस सी बार कसा फाइंड आउट करणार यामध्ये यस यस ए बार डॉट बी बार तुम्हाला माहिती आहे का फाइंड आउट करतो ए बार डॉट बी बार म्हणजे आय ने आय ला मल्टिप्लाय करतो जे ने जे ला के ने केला मग ए बार डिटरमिनंट मेथड व्हेरी गुड डिटरमिनंट ए जे के ए वन ए टू ए थ्री आणि बी वन बी टू बी थ्री म्हणजे क्रॉस असल्यावर डिटरमिनंट घ्यावा लागतो आणि डॉट असल्यावर आय इंटू आय आय स्क्वेअर डोक्यात घ्या व्यवस्थितपणे मग आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू झिरो इट इज द इक्वेशन ऑफ प्लेन passing through a point and parallel to two vector these two vector are non zero they zero hi nahi ani ek mekala parat parallel pan nahi okay mhanje hi plane ase ya plane cha ha ek vector jala parallel ye dur parallel jale parat yacha jodidar ek ahe to yala ek mekala parallel nahi okay parantu je don vector tumhi je add karnare te matra ek mekala kashe ahet parallel ahet parantu je don vegvegle ghetlele vector ते एकमेकाला पॅरलल नाही तर दोघांची किमती झिरो नाही वेगळ्या काहीतरी असणार ओके या पद्धतीने डायग्राम करेल आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस ओके नो प्रॉब्लम ओके लुक हियर इज एन सेकंड नेक्स्ट पॉइंट इज द इक्वेशन ऑफ थर्ड इज द इक्वेशन ऑफ प्लेन इन अ पॅरामेट्रिक फॉर्म इन पॅरामेट्रिक फॉर्म इक्वेशन ऑफ प्लेन इन parametric form is r bar is equal to a bar plus lambda into b bar plus mu into c bar it is non parametric so it is parametric equation it is parametric equation where lambda and mu are the scalar okay next question next hai equation of plane passing through equation of plane passing through three non-collinear points. That would be interesting. Non-collinear points. आता normal घ्यायचं नाही जर तुम्हाला मात्र एका plane दिला आणि त्या plane वरती तीन point दिले
प्रत्यय प्रेमचे इक्वेशन काय असं आपल्याला घेतलं. परत एकदा 3 इक्वेशन ऑफ प्लेन, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. प्लेन वरती 3 नॉन कोलिनियर, आता हे जेव्हा दिसतंय तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे जे 6 पॉइंट हे कोलिनियर आहेत, बरं का? हे काय आहेत? कोलिनियर आहेत. परंतु आपलं कसे घ्यायचे? नॉन कोलिनियर. मग मी निवडताना बघा, हा एक चीज करतो ए, हा काय घेतला मी? ए घेतला. काय घेतला? ए घेतला ए. त्यानंतर मी हा एक पॉइंट घेतला बी, इथे घेतलाय कोणता? बी. आणि इकडे दुसरीकडे कुठेतरी घेतला सी. किती? तिघं एका रेषेत नको. आता हा जर सी बार मांडला तर बी आणि सी एका रेषेत येईल. ए बार इकडे, बी बार आणि इकडे दुसरीकडे कुठे ट्रायंगल होईल असं काहीतरी मी केलं. मग समज काय? हा घेतला मी प्लेन आणि या प्लेन वरती मी 3 पॉइंट घेतले. हा घेतला पहिला, हा घेतला दुसरा आणि हा घेतला तिसरा. ओके, या पद्धतीने 3 नॉन कोलिनियर म्हणजे तिघातून एक सिंगल लाईन सुद्धा गेली नाही पाहिजे. मग कोलिनियर म्हणजे या पद्धतीने, पण ते नॉन कोलिनियर. हा घेतला मी ए बार, हा घेतला बी बार आणि हा घेतला मी कोणता? सी बार. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर, द मोस्ट इम्पॉर्टंट 3 नॉन कोलिनियर इज, बघा आता इथं नॉर्मल घेतला नाही, परपेंडिक्युलर घेतला नाही, काय इथे एखादं कोणी इंट्रोड्यूस पण केले नाही. मग काय? 3 पॉइंट इज आर बार मायनस ए बार, बट बी बार मायनस सी बार इन टू सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. इट इज द इक्वेशन ऑफ प्लेन. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, म्हणजे काय? कंपेअर करा, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे काय? थोडक्यात हे व्हॅल्यू म्हणजे काय करायचं? बी बार मायनस सी बार काहीतरी व्हॅल्यू येईल, वेक्टर येईल. सी बार मायनस ए बार हा पण एक वेक्टर येईल आणि आर बार मायनस ए बार एंड डॉट म्हणजे याचं थोडक्यात काय सॉल्व्ह करायचं आहे? डिटर्मिनंट. हे होतं तुमचं तिसरा फॉर्म्युला. आर बार बी बार मायनस ए बार, बी बार मायनस सॉरी आर बार मायनस ए बार इज इक्वल बी बार मायनस ए बार सी बार मायनस ए बार सॉरी बी बार मायनस ए बार दॅट इज इक्वल आर बार मायनस ए बी बार मायनस ए सी बार दॅट इज इक्वल टू डिटर्मिनंट. ओके, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आर बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार आणि सी बार मायनस ए बार. हे असेल तुमचं इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. आणि एक लास्ट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड 5 4 झाला आणि फिफ्थ वन. एक होता फिफ्थ वन. तिसरा आहे नॉर्मल फॉर्म. यस, नॉर्मल फॉर्म ऑफ प्लेन इज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी, वेयर एन बी द नॉर्मल, वेयर पी बी द ए बार डॉट बी बार. बी बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार एंड एन बार इज नॉर्मल एंड एन बार इज द नॉर्मल. ओके, सो राइट हियर आर बार डॉट एन क्या सॉरी n cap, what is n cap? Unit vector. n cap is unit vector. So tell formula for n cap. Yes, formula for n cap, anybody? Yes, what n bar upon magnitude of n bar. Very good, n bar magnitude of n bar. Very good, n bar upon magnitude of n bar. It is a unit vector. So it is a unit vector called as normal unit vector. Called as normal unit vector. Yes, anybody? Any doubt in this 5 points? 1, 2, 3, 4. All 5 points are shown by practically. Okay? You only learn and distinguish. How to distinguish between the equation of plane. म्हणजे तुम्हाला प्लेनचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्या समोर हे 5 पॉइंट क्लिअर कट असायला पाहिजे. कोणता फॉर्म्युला वापरायचा हे पण माहिती पाहिजे. जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट 4 आहे
ओके जर युनिट वेक्टर दिला तर 5 आहे त्यानंतर एक परपेंडिकुलर दिला तर आणि याच्या सगळ्यांचं विचारलं काय जनरल तर जनरल म्हणजे x + by + cz + d is equal to 0 म्हणजे दिलेलं इक्वेशन शेवट x y z मध्ये आणायचं फर्स्ट डिग्री कॉल्ड एज जनरल इक्वेशन ऑफ प्लेन म्हणजे साधं तुम्हाला जर म्हटलं 3x + 5y + 10 z = 11 म्हणजे मॅट्रिक्स मध्ये एकांदी तुम्हाला लाईन दिली इक्वेशन दिलं आणि विचारलं इक्वेशन कशाचं इक्वेशन आहे मग मात्र सांगता आलं पाहिजे इट इज इक्वेशन ऑफ प्लेन बिकॉज x + by + cz = d इट इज इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ फर्स्ट डिग्री म्हणजे जसं तुम्ही रिडक्शन मेथड म्हणजे तीन इक्वेशन तयार करायचे बघा वर्ड एक्झाम्पल मग त्याच्यातलंच एक इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ काय असतं प्लेन त्यात x स्क्वेअर + y स्क्वेअर = r स्क्वेअर असेल त्यानंतर y स्क्वेअर = 4x असेल मग काय करायचंय हा एक छानसा प्रोजेक्ट आहे की इक्वेशन ऑफ प्लेन सॉरी इक्वेशन आणि सर्कलचं इक्वेशन काय प्लेनचं इक्वेशन काय नंतर कोनिक पॅराबोला हायपरबोला याचे इक्वेशन तयार करायचे पासिंग थ्रू ओरिजिन अँड काही ठिकाणी ओरिजिन मधून पास होतं काही ठिकाणी नॉन ओरिजिन असे दोन पार्ट असतात ओके तर हा होता तुमचा प्लेन चॅप्टर आता इक्वेशन ऑफ प्लेन आपण पाठ केले आता याचा वापर काय होतो कुठे होतो काय होतो ज्यावेळेस आपण एरोस्पेस मध्ये जातो एरोस्पेस म्हणजे एक प्लेन मध्ये जातो थ्री डायमेन्शन मध्ये जातो तर त्यानंतर आपला जो ओरिजिन आहे म्हणजे तुम्हाला काय ओरिजिन मारायचं तुम्हाला कोणापासून कोणाचा डिस्टन्स म्हणजे थोडक्यात बघा एक असेल तुमचा मंगळ ग्रह असेल एक पृथ्वी असेल आणि एक चंद्र असेल या तीन पैकी ओरिजिन तुम्हाला कोणता घ्यायचा आहे ओरिजिन कोणता घ्यायचा सपोज मी पृथ्वीवरून अंतर शोधतोय म्हणून मी झालो ओरिजिन परंतु पृथ्वीवर राहून जर मला चंद्र आणि मंगळावरला डिस्टन्स काउंट करायचं असेल तर मग मात्र ओरिजिन बाजूला राहतोय आणि डिस्टन्स मात्र दोन वेगळे काउंट करते मग त्याच पद्धतीने आपल्याला थोडक्यात घ्यायचे बघा एक सगळ्यात छोटासा आणि महत्वाचं टाईप आणि चॅप्टर इथं आपलं काय होतोय संपलं काय बरं मग बघा लक्ष द्या हे सर्वांनी लिहून घेतलं होतं हे शॉर्टकट करा शॉर्ट लिस्ट मध्ये घ्या थोडं विंड मुळे मोबाईल थांबतोय एक दोन मिनिट थांबा वातावरण पण झालंय बघा मग एक प्लेन ड्रॉ करतो मी ओरिजिन एक्स वाय आणि झेड आता पृथ्वी आली मंगळ आला पृथ्वी मंगळ त्या वेळेस आता ही प्लेन आली हा ओरिजिन आला मला या पॉइंटवरती एक पॉइंट बघा ए पॉइंट यापासून मला डिस्टन्स काउंट करायचं ओके काय करायचं डिस्टन्स काउंट करायचं होतं पण लक्षात घ्या डिस्टन्स काउंट करत असताना बघा का ह्या प्लेन वरती एक ए पॉइंट आहे या ए पॉइंट पासून मला ओरिजिन पासून डिस्टन्स काउंट करायचं होतं असं यामध्ये परंतु लक्षात घ्या हे परपेंडिक्युलर झाला कोणला या प्लेन वरती मग हे डिस्टन्स म्हणजे कोणाचं अंतर आलं हे डिस्टन्स ओरिजिन पासून त्या प्लेन पर्यंत डिस्टन्स म्हणजे हा काय झाला म्हटलो होतो आपण तुमचा हा गेला याला काय म्हटलो होतो आपण नॉर्मल हे डिस्टन्स म्हणजे थोडक्यात नॉर्मल द डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन जवळ येतो म्हणजे बरोबर आलं का हा नॉर्मल होता म्हणजे फक्त काही काही माशी झाली म्हणजे हे नॉर्मल म्हणजेच कोण आलं तर डी बार म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स डी इज इक्वल टू एनीबडी डी इज इक्वल टू यस डी इज इक्वल टू डी कशाला मानता येईल डी इज इक्वल टू ए बार यस डी इज इक्वल टू ए बार डॉट एन बार अजून एक फॉर्म्युला आहे इट इज ऑल्सो फर्स्ट डिस्टन्स ऑफ प्लेन अँड ओरिजिन प्लेन कोणता एक्स + बी बार + सी झेड + डी इज इक्वल ही प्लेन असेल तर यांचं डी इज इक्वल टू डी अपॉन अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ a square + b square + c square
So it is D is equal to D is equal to determinant. Okay, व्यवस्थित पण लक्षात घ्या. D कसा काढला? D is equal to a bar dot n bar. त्यानंतर सेकंड distance between distance between a point x1 y1 z1 and plane. आता मात्र ओरिजिन ने घ्यायचं, मला ओरिजिन ने घ्यायचा. रंग डायग्राम असेल हा प्लेन झाला कुठेतरी, हा प्लेन आणि हा पॉइंट झाला x1 y1 z1 आणि मग हे मला डिस्टन्स मॅटर परपेंडिक्युलर. ओके, याला टी म्हणतो आपण. म्हणजे डी इज इक्वल टू ए एक्स वन, ए इथून घ्यायचा कंपेयर ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी झेड वन, ए बी सी आर डायरेक्शन रेशो अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, प्लस बी ओरिजिन नसून, ओरिजिन असलं तर डी ला पॉइंट, नंतर ओरिजिन नसलं तर ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी जे वन, मग ए म्हणजे डायरेक्शन रेशो. त्यासाठी तुम्हाला प्लेनचं इक्वेशन आधी फाइंड आउट करावं लागेल. एक्सचा कोएफिशिएंट म्हणजे ए असतो, y चा कोएफिशिएंट म्हणजे b असतो, आणि z चा कोएफिशिएंट म्हणजे कोण असतो, c असतो. त्यानंतर नेक्स्ट काय, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेन. बघा आता तर एकच प्लेन होती, आता मात्र दोन प्लेन आणले. ही एक प्लेन घेतली आणि ही एक प्लेन घेतली, दोन पॅरलल झाले. यामधला परपेंडिक्युलर डिस्टन्स, यामधला परपेंडिक्युलर डिस्टन्स, डी इज इक्वल टू परपेंडिक्युलर, सॉरी, डिस्टन्स बिटवीन टू प्लेन, डिस्टन्स बिटवीन टू प्लेन. तर डायग्राम त्याची डी इज इक्वल टू, डी इज इक्वल टू डी टू मायनस डी वन, यस, डी टू मायनस डी वन अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. कोण सांगेल मला, त्याचे ते एबीसी, याच्यात एबीसी सेपरेट का न घेता एकच आपण घेतो, यस. या दोघांमध्ये एबीसी सेपरेट, डी टू मायनस डी वन कसं घेतला, आणि आता डी म्हणजे तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि आता डी परपेंडिक्युलर डिस्टन्स d2 minus d1, yes, upon under root of a square plus b square plus c square. याचे ते abc combine काय येते, कोण सांगेल, yes, डोंगरे, अरे दोन प्लेन ह्या काय एकमेकीला पॅरलल, आणि जर पॅरलल असेल तर त्याचे डायरेक्शन रेशो कसे असतात, सेम सेम. ओके, या दोन दोन प्लेन, या दोन प्लेन मध्ये abc दोघांचे कसे असतात, सेम, because it's and parallel to each other, and direction ratio konachi same astat, parallel asyanantar direction ratio kashi astat, same astat. Okay, tyanantar intersecting form, mang jar ya don plane ekmekala intersect zalya tar intersect form manje kay bolta, tar x axis la ti plane kontya point madhe intersect zali plus y kontya point madhe आणि झेड ऍक्सिस ला कोणत्या पॉइंट मध्ये, एक्स अपॉन एन प्लस वाय अपॉन बी प्लस झेड अपॉन सी इज इक्वल टू दी वन, या पद्धतीने. थोडक्यात जर तुम्हाला असं इक्वेशन आलं, थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय प्लस सिक्स झेड, थ्री एक्स प्लस सिक्स वाय, थ्री एक्स प्लस सिक्स वाय प्लस नाईन झेड इज इक्वल टू नाईन, असे इक्वेशन आहे प्लेनचं. थ्री एक्स प्लस सिक्स वाय प्लस नाईन झेड इज इक्वल टू नाईन. आता तुम्हाला विचारलं ही जी प्लेन आहे ही सांगा एक्स ऍक्सिस ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाली, वाय ऍक्सिस ला कोणत्या, मग आपल्याला इक्वेशन आले एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी प्लस सी अपॉन झेड इज इक्वल टू किती, वन, झेड अपॉन किती, इकडे वन पाहिजे म्हणजे पूर्ण इक्वेशन ला किती डिवाइड करावं लागेल, या बाजूला वन पाहिजे म्हणजे किती डिवाइड करावं लागेल, यस, इथं वन पाहिजे होतं ना, इथं नाईन आहे म्हणजे किती डिवाइड करावं लागेल इक्वेशनला, नाईन आहे, किती नाही, नाईन, किती, थ्री एक्स अपॉन नाईन प्लस सिक्स वाय अपॉन नाईन प्लस नाईन झेड अपॉन नाईन इज इक्वल टू दी वन, आणि नाईन नाईन कॅन्सल. मला इथं नको होता हा थ्री
असर x upon 9 upon 3 इतने का अब खाली डिनोमिनेटर होता है तुम्हारा सुट्टा x y होगा प्लस y upon 9 upon 6 प्लस z upon 1 is equal to 1 मतलब 9 upon 3 मतलब कितनी x upon 3 3 था 9 x upon 3 प्लस y upon 2 था 3 by 2 प्लस z upon 1 मतलब ती x एक्सिस था 3 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ती प्लेन y एक्सिस ला 1.5 मध्ये करते 3 upon 2 म्हणजे 1.5 आणि z एक्सिस ला 1 पॉइंट मध्ये काय करते इंटरसेक्ट याला म्हणतात इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ अ प्लेन ओके या पद्धतीने तुमचं होता इंटरसेक्टिंग ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन वगैरे काही नाही त्यानंतर एक आहे मुद्दा अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन तर मग काय घेतलं आपण एक लाइन घेतली आणि प्लेन घेतली तर त्यांच्यामधला अँगल आपण कसा फाइंड आउट करणार सगळ्यात महत्त्वाचं अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन सपोज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा इनटू बी बार हे इक्वेशन आहे कोणाचं इक्वेशन आहे सांगा हे इक्वेशन आहे कोणाचं लाइनचं त्यानंतर एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी इज इक्वल टू डी हे इक्वेशन आहे कोणाचं आहे प्लेनचं मग यानंतर आपल्याला त्यांच्यामधला अँगल शोधायचा आहे काय शोधायचं आहे अँगल किंवा एक्स ए प्लस वाय बी किंवा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी एक्यूट अँगल थिअरम सो इट इज अँगल इज साइन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ बी बार हा बी बार डॉट एन बार इथला हा एन बार नॉर्मलचा अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन हा तुमचा काय फॉर्म्युला अँगल बिटवीन अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन रिमार्क आहे तीन रिमार्क या इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे लाइन एंड प्लेन परपेंडिकुलर टू ईच अदर द लाइन आणि प्लेन एकमेकाला परपेंडिकुलर असेल तर ए अपॉन एल बी अपॉन एम इज इक्वल टू सी डायरेक्शन रेशो अपॉन डायरेक्शन कोसाइन डायरेक्शन कोसाइन लाइनचा असणार इज इक्वल टू सेम असणार काय असणार सेम पहिलं सेकंड जर परपेंडिक्युलर असेल तर त्यानंतर लाईन अँड प्लेन आर पॅरलल लाईन अँड प्लेन अँड प्लेन पॅरलल टू इच अदर असेल कशा असतील पॅरलल टू इच अदर ए एम प्लस बी एम प्लस सी एम आणि यामध्ये रिमेंबर दिस तुम्ही व्यवस्थितपणे काय करा रीड करा ठीक आहे वर्कशीट पूर्ण काय करा व्यवस्थितपणे वाचा आणि तुमचे प्रॉब्लेम करायचे सॉल्व्ह करायचे समजतंय का यस सगळ्या विद्यार्थ्यांनी समजलंय का हा जो व्हिडिओ आहे हा मी रेकॉर्डेड केलेला आहे किंवा तुम्ही जे लाईव्ह होता त्यांना ते चांगल्या प्रकारे कळलेलं असेल तर आपल्याला शेवटचा प्लेन प्लेन चॅप्टरचा टास्क किंवा एक्सरसाइज नंबर सेकंड किंवा एक्सरसाइज फर्स्ट मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आज काय करणार सॉल्व्ह करणार आणि मला जे तुम्ही डाऊट काल परवाकडे मला सांगितले होते तेच डाऊट तुम्ही आज स्वतः सॉल्व्ह करू शकणार फक्त आयडेंटिफाय करा की कोणत्या टाईपचे हे इक्वेशन आहे प्लेनचे इक्वेशन कसे नंतर डिस्टन्स बिटवीन प्लेन म्हणजे एका ओरिजिन पासून प्लेन डिस्टन्स एका पॉइंट मधून प्लेन डिस्टन्स दोन प्लेन मधलं डिस्टन्स त्यामधलं एक प्लेन आणि एक अँगल लाईन असेल ते एकमेकाला इंटरसेक्ट होत असेल तर त्यांचं आपण अँगल फाइंड आउट करायचा आणि एक दोन रिमार्क घेते जर लाईन आणि प्लेन परपेंडिक्युलर असेल तर यांच्या तिघांचा रेशो सेम येतो ए आर आणि एल ए म्हणजे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करायचे ओके आणि एल म्हणजे एलिमेंट म्हणजे का डायरेक्शन कोसाइन ते कसे फाइंड आउट करायचे आपण इक्वेशन मधून शोधू शकतो ओके तर हा होता तुमचा कॉन्सेप्ट
प्लेन इथ 12 वी कंप्लीट झालेली आहे. राहिला मुद्दा फक्त तुमचा सिक्वेन्स अँड सीरीज अँड कॉम्प्लेक्स नंबर, हा उद्या आपण स्टार्ट करणार आहोत. प्रत्येकाने काय करायचंय, प्रत्येकाने प्लेनचं शीट सॉल्व करा. जे काही प्रॉब्लेम तुमचे आलेले असेल डाऊट, ते मी काय करून तुम्हाला सॉल्व करू. ओके, समजले का? हो सर. येस सर. ओके, आपण तब्बल आज पाऊन तास ते एक तासापर्यंत लेक्चर कम्प्लीट केलेलं आहे. तुम्ही डाऊट सॉल्व्ह करा. आज मात्र सेकंड लेक्चर आपलं होणार नाही. सेकंड म्हणजे आपण जे डाऊट खाली ठेवत होतो, तुम्ही मात्र आज पूर्ण शीट काय करायचे ते सॉल्व्ह करायचे. डाऊट मला व्हॉट्सअप वरती पाठवा, म्हणजे लगेच तुमचे डाऊट काय होतील सॉल्व्ह होतील. 17 मुलं आहे प्रेझेंट, 16 असेल. मी आज मात्र ग्रुप वरती परत तुमचे प्रेझेंट 3 डेज ची काउंट करून पाठवतो. ओके, थँक्यू. तुम्ही एक्झिट होऊ शकता, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.